कोरोनामुळे राज्यातले उद्योग भुईसपाट झालेले असतानाच आता शेती व्यवसाय सुद्धा अडचणीत सापडलाय. एकीकडे शेतमालाच्या विक्रीत अडचणी येत असतानाच आता पीक कर्जाचा सुद्धा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिलाय. राज्यातले 18 लाख शेतकरी कर्जापासून राहणार वंचित. कवडीमोल दरानं करावी लागते शेतमालाची विक्री. बळीराजा अडचणीच्या फेऱ्यात. लॉकडाऊन मधून जरी कृषी क्षेत्राला वगळलं असलं तरीही शेतकऱ्याला लॉकडाऊनचा मोठा फटका बसतोय. शेतमालाची खरेदी विक्री सुरू होताच बाजारात शेतमालाची आवक वाढली आहे, त्यामुळे मका, गहू, सोयाबीन आणि हरभऱ्याचे भाव गडगडलेत. हाती पैसा नसल्याने हमी भावापेक्षा साधारण 500 ते 1000 रुपये कमी भावाने शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावी लागते आहे. शेतकऱ्याकडे आज रोजी खत आणि बियाणे घेण्यासाठी कुठल्या प्रकारचे पैसा नाही आणि बेभावात माल विकतोय. त्यामुळे सरकारने या शेतकऱ्याच्या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर लक्ष घालणं गरजेचं आहे. यावर थोडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्याचा मालसुद्धा असा हमी भावानं खरेदी केला पाहिजे. जसं जर शेतकरी आता घरात बसला ते उत्पन्न वाढेल कास काय, जर त्याला बी थोडं अन्नदात्यावर लक्ष दिलं पाहिजे सरकारनं. एकीकडे शेतमालाला हमी भाव न मिळाल्याने रब्बी हंगाम वाया गेलाय, त्यातच राज्यातील तब्बल 18 लाख शेतकऱ्यांचा खरीप हंगामही धोक्यात आलाय. कारण राज्य सरकारच्या कर्जमाफीची रक्कमच त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने ही सर्व खाती थकबाकीदार श्रेणीत आली आहेत, त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्यांना नवं पीक कर्ज मिळणार नाहीये. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून बँकांमधील कर्ज परतफेडीचा ओघ अगोदरच आटलाय. त्यातच गेले 2 महिने कोरोनामुळे बँकांमधील व्यवहार देखील ठप्प झालेत, त्यामुळे नवं कर्ज देण्यासाठी आता बँकांकडे लिक्विडिटी फंड देखील शिल्लक नाहीये. आता कर्जवाटपाची ही कोंडी फोडण्यासाठी कर्जाची थक हमी घेण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्यात, पण यातून लवकरात लवकर मार्ग न निघाल्यास बळीराजाच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की. अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक. सांगली जिल्ह्यात गेले 5 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय. आज सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसानं सखल भागात पाणी साचलं, तर काही काळ जनजीवन विस्कळीत झालं होतं. दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशी परिस्थिती सांगलीमध्ये गेल्या 5 दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान हा पाऊस पेरडीसाठी योग्य असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.